आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शर्मिला पाटील यांना आदर्श ग्रामपंचायत सदस्यांचा पुरस्कार, चांगल्या कामाचं झालं कौतुक. कोगनोळी ग्रामपंचायतीच्या सदस्य सौ शर्मिला पाटील यांना बेडकेळ येथील कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीयवरचा प्रेरणा जीवन गौरव हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सौ शर्मिला पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना सरकारी योजनेचा प्रभागातल्या विकास कामासाठी केला आहे. शौचालय, स्वच्छता अभियान, हळदी कुंकू, महिला सबलीकरण वेगवेगळी व्याख्यानं त्यांनी आयोजित केली होती. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कामाचा लोकहितासाठी झालेला उपयोग उल्लेखनीय होता. याची दखल घेत प्रेरणा जीवन गौरव हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचं वितरण शुक्रवार दिनांक 23 मार्च रोजी होणार आहे. मानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. नमस्कार, मी अनिल पाटील, महानगर न्यूज कोगनोळी रिपोर्टर. बेडकर येथील बसवंत नागू शिंगाडे यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार कोगनोळी येथील ग्रामपंचायत सदस्य सौ शर्मिला अनिल पाटील यांना मिळाला आहे. त्या जाणून घेऊया या पुरस्काराविषयी. नमस्कार. नमस्कार. तुमचे नाव? माझे नाव पाटील. हा, तुम्हाला बेडकर येथील बसवंत नागू शिंगाडे यांच्या वतीने आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला आहे, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? माझी आशा गणेश पाटील, मंगेश पाटील, प्रीतम पाटील, अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असताना वार्डातील नागरिकांचे माजी अध्यक्ष शशिकला कोळी व विद्यमान अध्यक्ष महादेव पवाडे, उपाध्यक्ष दुर्गू नाईक, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने वार्ड नंबर काम केले आहे. या मिळालेल्या पुरस्काराचे तुम्ही कोणाला श्रेय देऊ शकता? पुरस्कार मिळालेले निर्माण झाले आहे. हा पुरस्कार माझ्या व्यक्तीचा नसून माझे कुटुंब या वार्डातील सर्व मतदारांचा आहे. धन्यवाद शर्मिला पाटील. आपल्याला असेच पुढे पुरस्कार मिळावं. वार्ड नंबर 5 मधील सर्व विधायक आम्ही आपल्याकडून घडो अशी महानकार परिवाराच्या वतीने सदिच्छा. महानकार न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.